नमस्कार मंडळी एव्ही टॉक्सवर तुमचे मनापासून स्वागत मी अनुराधा शेटे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या वैशूची वेगळी प्रेमकथा घेऊन आली आहे तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही कथेचे नाव आहे ओढ ही नाजुकशी भाग पहिला लेखिका वैशाली गुरव एव्ही टॉक्स उद्या बरोबर सात आठ वर्षांनी वैष्णवी तिच्या कुटुंबासोबत भारतात येणार होती ज्या दिवसाची वाट गेल्या कित्येक वर्षापासून ती पाहत होती एक दिवस असा गेला नव्हता की त्याची आठवण आली नव्हती हेच प्रेम असेल का आज आठ वर्ष झाली तरी त्या ओढीत जराही फरक पडला नव्हता त्याची आठवण जरी आली तरी हृदयाची गती अजूनही तशीच वाढते काही दिवसांपूर्वी अचानक डॅडनी अनाऊन्समेंट केली आपण पुन्हा भारतात जातोय आणि या गोष्टीने सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तर ती होती वैष्णवी जेवण झाल्यानंतर बेडवर पडताच तिचं मन भूतकाळातील आठवणींमध्ये रमले तेव्हा ती आठवी इयत्तेत शिकत होती त्या दिवशी तिची टेस्ट होती आणि आदल्याच दिवशी सायकल चालवताना ती त्याच्या सायकलला चुकविण्याच्या नादात तोल जाऊन पडली होती त्याने हात दिला आणि ती तो न पकडताच उठली लागलं नाही ना त्याने विचारले नाही ठीक आहे म्हणत पटकन तिची सायकल घेऊन ती त्याच्या समोरून घरी निघून आली ती भेट त्याच्यासोबत झालेली पहिली भेट होती दुसऱ्या दिवशी सकाळी तिची मम्मा तिला उठवत होती वैशू उठतेस का आज टेस्ट आहे ना तुझी मम्माच्या आवाजाने तिला जाग आली पण डोळ्यांवरची झोप काही जात नव्हती हो ग थोडं झोपू दे ना मला पाचच मिनटं प्लीज वैशू म्हणाली मम्मा सांगते अगं वेडी आहेस का मानसी येऊन बसली आहे बाहेर वैशू म्हणते काय किती वाजलेत आठ वाजतील आता मम्माचा आवाज आला तशी वैष्णवी धाडकन उठून बसली ओ गॉड म्हणत धावतच बाथरूम मध्ये पळाली पटापट पत आवरून बाहेर येत म्हणाली मानसीचं लेट झालंय ना अगं काय किती वेळ लावलास आज लवकर उठायला काय झालेलं मानसी म्हणाली सॉरी चल ना आता इथेच बोलत बसणारेस का ती म्हणाली आणि मानसेसोबत स्कूलमध्ये निघाली त्या दोघांचे एकच स्कूल होते पण मुलांचे वेगळे आणि मुलींचे वेगळे होते ती मुलांकडे फारसे लक्ष देत नसायची त्यामुळे तिचं त्याच्याकडे लक्ष नसायचं परंतु काल झालेल्या प्रकारानंतर ती त्याला आपोआपच नोटीस करू लागली आज देखील स्कूलमध्ये आल्यावर तो तिला त्याच्या मित्रांसोबत दिसला तो तिच्याकडेच पाहत होता त्याची नजर चुकवत वैशू मानसीसोबत तिच्या बेंचवर येऊन बसली आणि खाली बसताच मानसीने तिला कोपऱ्याने डिवचले आणि म्हणाली पाहिलेस का तू तो श्री कसा पाहत होता आपल्याकडे वैशू विचारते त्याचं नाव श्री आहे का हो तुला नाही माहीत मानसी म्हणाली वैशू म्हणते नाही मला कसं माहिती असेल मानसी सांगते अगं मला पण कालच कळालं ती मृण्मयी ती सांगत होती ती त्याच्यावर जीव ओवाळून टाकते नवीनच आलाय आपल्या स्कूलमध्ये किती भारी दिसतो ना दहावीत आहे तो असू दे ग आपल्याला काय करायचे आहे आणि आपण अभ्यास करायला येतो हे सगळं करायला नाही आहेत ती बोलत होती तोच क्लास टीचर क्लासरूममध्ये आला आणि टेस्ट घ्यायला त्यांनी सुरुवात केली तर त्याचं नाव श्री होतं आणि तो मुलांच्या स्कूलमध्ये मग या व्यतिरिक्त तिला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि तशी कधी गरजही पडली नाही आता असं रोजच होत होतं स्कूलमध्ये मधल्या सुट्टीत स्कूल सुटल्यानंतर घरी परतताना किंवा स्कूलमध्ये येताना तो काही ना काही कारणाने समोर येत राहायचा आणि सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष करू पाहणाऱ्या वैष्णवीला त्याच्याबद्दल एक अनामिक ओढ हुरहुर वाटू लागली मग एखाद्या वेळी तो नसला तर तिची नजर त्याला शोधू लागायची हे काय आहे हे न कळण्याचे ते वय तो समोर यावा आणि हृदयाची गती तीव्र व्हावी मनाच्या कोपऱ्यात गाणं वाजावं सगळं क्षणात स्तब्ध व्हावं त्याच्याही नकळत त्याच्याकडे नजर जावी आणि त्याच क्षणी तो तिच्याकडे पाहत असेल तर गडबडून दुसरीकडे पाहणं हे नेहमीच झालेलं त्या दिवशी अभ्यास करता करता ती गच्चीवर आली होती इकडे तिकडे फिरत पाठांतर चालू होतं आणि फिरता फिरता सहज म्हणून खाली लक्ष गेले तर तो त्याच्या मित्रांसोबत बोलताना दिसला तिने त्याच्याकडे पाहिले आणि त्यानेही तशी पटकन तिथून निघून ती जिन्यात येऊन बसली हे काय होतंय आणि मी अशी का वागतीय हे तेव्हा तर कळतही नव्हतं कधीतरी आईने दूध संपलंय म्हणून दुधाची पिशवी आणायला सांगावी आणि नेमका तो जाताना समोर यावा त्याच्या समोरून जाताना त्याच्याकडे न पाहताच सटकायचे असे ते मंतरलेले दिवस आणि आठवणी हो आठवणीच आहेत मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या दिवशी दोघे स्कूलमधून घरी परतत होत्या आणि अचानकच तो समोर आला हाय मानसी तो मानसीला म्हणाला हाय श्री तू मानसी म्हणाली त्याला अचानक समोर पाहून हृदयात हलचल झाली आणि वैशू तिला म्हणाली मनू मी निघते मला वेळ होतोय घरी जायला बाय असं काहीतरी बोलून तिने काढता पाय घेतला घरी पोहोचल्यावर बॅग ठेवली आणि फ्रेश होते तोच काही वेळाने लँडलाईनवर मानसेचा फोन आला हॅलो वैशू अगं अशी का निघून गेली तू त्याला तुझ्याशी बोलायचं होतं काय माझ्याशी का एवढं काय बोलायचं आहे त्याला वैशू विचारते मानसी सांगते आता ते मला काय माहिती तो म्हणत होता घरी येताना लागणाऱ्या त्या पुलावर भेटशील का वैशू म्हणते नाही म्हणून सांग मानसी बोलते अगं काय म्हणतोय ते तर पाहशील बरं ऐक आता माझे डॅड आलेत मी ठेवते फोन उद्या बोलू घाईत फोन ठेवून वैष्णवी तिच्या रूममध्ये आली त्याला भेटावं तर वाटत होतं पण का ते काही कळत नव्हतं हे चुकीचं आहे एवढंच कळत होतं आणि मनही मानत नव्हतं प्रचंड भीती मनात दाटलेली काय बोलायचं असेल त्याला पण मी का विचार करते त्याचा तो आवडतोय का मला पण हे बरोबर आहे का त्या वयात पहिल्यांदा अशी भीती वाटणं साहजिक होतं कारण त्याच्या नावाशिवाय काहीच माहिती नव्हतं आणि हेच प्रेम आहे हे, हे तेव्हा काय कळणार होतं ठीक आहे मैत्री तर करू शकतो भेटून तर पाहू काय म्हणतोय मोठा श्वास घेत ती मनातच स्वतःला समजावत होती दुसऱ्या दिवशी जे काही असेल ते क्लिअर करायचं असा विचार करून ती स्कूलमध्ये गेली घरापासून स्कूल जवळ असल्याने सायकलवरून पंधरा मिनिटाचा रस्ता होता येताना तो लागणारा पूल तो तिथे आधीपासूनच थांबलेला मानसीने तिच्या पुढे जाऊन सायकल थांबवली त्यामुळे तीही थांबली काय ग अशी का थांबली तिने मानसीला विचारलं तर माणसीने फक्त समोर पाहण्यासाठी खुणावलं पाहते तर श्री उभा होता अगं पण बरं पाचच मिनिटं मी आलेच म्हणत मन घट्ट करत वैष् त्याच्याजवळ जाऊन थांबली बराच वेळ दोघेही बोलत नव्हते कशी सुरुवात करावी हाच विचार कदाचित तो करत असावा यातच पाच मिनिटं गेले असतील तो बोले ना म्हणून काही वेळाने तिनेच सुरुवात केली काय असेल ते पटकन बोल मला उशीर होतोय हाय मी श्री तो पुढे आतच ती त्याला म्हणाली ते माहीत आहे मला मुद्द्यावर ये वैशू, म्हणजे मला थोडं बोलायचं होतं ते म्हणजे तो चाचपडत होता काय बोलायचं आहे हेच ना की मी तुला आवडते आहे ती डायरेक्ट म्हणाली हे पाहून त्याने तिच्याकडे पाहिले तर ती खाली वाहणारं पाणी पाहत होती हो म्हणजे तो म्हणत होता मला वाटलंच हे सगळं ठीक आहे पण खरंच हे वय आहे का आपलं हे सगळं बोलण्याचं यासाठी नाही पाठवत ना तुझे पॅरेंट्स तुला स्कूलमध्ये मी तुझी कंप्लेंटच करणार आहे उद्या माझ्या क्लास टीचरला ती सांगते ए काय बोलते आहेस मी तसा मुलगा नाही असं काही करू नकोस बघ तुला नसेल पटलं तर मी पुन्हा पाहणार पण नाही तुझ्याकडे प्रॉमिस तो म्हणत होता आणि तिला हसू यायला लागलं किती घाबरतो आहेस तू आय एम जस्ट किडिंग मी नाही करणारे असं काही खरं सांगायचं तर मलाही तुझ्याबद्दल तसं वाटतं ती दुसरीकडे पाहत म्हणाली काय म्हणालीस किती घाबरवलंस मला तू तो म्हणतो ती सांगते सॉरी पण श्री एक सांगू हे फिलिंग चार पाच वर्षात सेम राहील का जर कालांतराने बदलणार असेल तर इथेच थांबलेलं बरं राहील हे वय अभ्यास करायचं आहे तोपर्यंत आपण चांगले फ्रेंड्स होऊ शकतो बघ असं आहे का तुला हो चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही चार पाच वर्षे काय पूर्ण आयुष्यभर थांबायला तयार आहे मी कारण तू आता फ्रेंडशिप तर करते आहेस ना तो म्हणाला नाही पूर्ण आयुष्यभर थांबायची काहीच गरज नाही फ्रेंड्स तिने हसत हात पुढे केला आणि त्यानेही तो मिळवला वैशू आता इथेच थांबणार आहे का पाच मिनिटं म्हणालीस पंधरा मिनटे झाले मानसीचा दुरून आवाज येत होता चल मला निघायला हवं बाय भेटू पुन्हा म्हणत गोड स्माइल करत ती धावतच तिच्या सायकलकडे आली त्यानंतर त्याच आठवड्यात काही कारणाने तो काही दिसलाच नाही बहुतेक त्याच्या घरी त्याचे आजोबा एक्सपायर झाले होते हे नंतर तिला मानसीकडून कळालं होतं आठ दिवसांनी तो पुन्हा स्कूलमध्ये आला आणि मधल्या ब्रेकमध्ये तिने मानसीकडून उद्या पुलावर भेटशील अशी चिठ्ठी लिहून त्याला दिली तेव्हा डोळ्यांनीच खुणावलेले त्याचे भाव आजही आठवले तरी मनात मोठं गिल्ट आणतात उद्या त्याला भेटायचं या आनंदात ती घरी गेली पाहते तर सामानाचे पॅकिंग केलेले तिला दिसलं मम्मा हे ग काय पॅकिंग का, का केलंय असं आपण कुठे चाललोय का मम्मा सांगते हो वैशू तुझे सगळे कपडे बॅगेत भरून हो। ठेव आपण उद्या रात्री सातच्या फ्लाईटने ऑस्ट्रेलियाला जातोय ती विचारते काय असं अचानकपणे का पण तुझ्या डॅडची जॉबची ट्रान्सफर झाली ते थांबवायचा प्रयत्न केला पण नाही झालं मम्माने सांगितले अगं पण माझं स्कूल ती पुन्हा विचारते मम्मा म्हणते तिथे यापेक्षा चांगलं स्कूल असणार आहे तुला नक्की आवडेल उद्या तुझा दाखला काढून आणतील तुझे डॅड ते झालं की निघणार आहोत आपण मला उद्या एकदा मानसीला भेटू देशील प्लीज ती म्हणाली मम्मा म्हणते हो सकाळी ती येईलच ना तेव्हा भेट ना जा आणि बोलत काय बसलीस आवर तुझं सामान पळ हो ती शॉक झालेली घरातला लँडलाईनही बंद झालेला मानसीला कळवताही येत नव्हतं ती वाट पाहत होती उद्याची सकाळी मानसी येईल तिच्याजवळ श्रीसाठी निरोप द्यायचा हे ठरवून पण ती नेमकी आलीच नाही का ते काहीच कळायला मार्ग नव्हता थोडी तिची वाट पाहून ती तिच्या मम्माला म्हणाली मम्मा मी मानसीला एकदा भेटून येऊ का प्लीज तिच्या घरी निरोप तर ठेवते की मी चालली येते अगं ठीक आहे आपण संध्याकाळी जाताना तिच्या घरून जाऊ मग तर झालं मी सांगते तुझ्या डॅडना तिथे थांबवायला मम्मा सांगते नक्की मग चालेल ती म्हणाली त्या संध्याकाळी ठरल्याप्रमाणे निघाल्यानंतर डॅडने तिच्या घरासमोर त्यांची कार वैशूसाठी थांबवायला सांगितली ती थी धावतच तिच्या घरी गेली काकू मानसी आहे वैष्णवी ये ना आत अगं तिचा सकाळी ॲक्सिडेंट झाला ग ती हॉस्पिटलमध्ये आहे मानसीची आई म्हणाली वैशू सांगते ओ काकू तिला सांगाल का मी येऊन गेले ते ॲक्च्युली मी आता इथे नसणार आहे माझे मम्मा आणि डॅड बाहेर थांबलेत मानसीची आई म्हणते अगं मग त्यांनाही आत बोलो ना नाही ना, ना आम्ही आता निघालो आहे आत्ता फ्लाईट आहे आमची जाता जाता शेवटचं तिला भेटायला आले होते तिला सांगा मी विचारले म्हणून वैष्णवी म्हणाली हो नक्कीच त्या म्हणाल्या बाय निघते मी म्हणत पडलेल्या चेहऱ्याने ती कारमध्ये येऊन बसली तसं तिच्या मम्माने विचारलं काय ग काय झालं भेटली का मानसी वैशू सांगते नाही ना तिचा ॲक्सिडंट झाला आहे सकाळी ती हॉस्पिटलमध्ये आहे ओ बरं आपण करू तिकडे गेल्यावर तिला कॉल ओके डॅड सांगतात नक्की ती म्हणत होती तोपर्यंत तो पूल आलेला ती निघाली होती तेव्हा त्या ते पुलावरून निघताना मन त्याला पाहून अजूनही तिथेच अडकलं तो तिथेच त्याची सायकल साईडला लावून वाट पाहताना दिसला पाठमोरा आणि मी गेले नाही आता काय वाटेल त्याला काय विचार करत असेल मी येणारच नाही असं वाटेल का त्याला एक अनामिक हुरहुर जे जाता जात नाही तेव्हापासून आत्तापर्यंत कधीही न संपणारी मानसीचाही कॉन्टॅक्ट नंबर अनावधानाने हरवला होता त्यामुळे तिच्याशी कॉन्टॅक्ट तुटला आणि पर्यायाने त्याच्यासोबतही त्याचं नाव श्री आहे या व्यतिरिक्त काहीच माहिती नव्हतं ना त्याचं आडनाव ना त्याच्या घरचं काही आणि सगळं संपलं पाठीमागच्या वर्षात तिने पहिल्यांदा फेसबुक अकाऊंट काढलं आणि त्यानंतर तिने बऱ्याचदा मानसीला फेसबुकवर शोधण्याचा प्रयत्न केला पण तिचा काही प्रोफाईल मिळालाच नाही ते दिवस आठवले तरी त्या क्षणात जगून आल्यासारखं वाटतंय त्या आठवणी कधी संपूच नयेत असं वाटतं पण त्या संपतात आणि मग लागते हुरहुर मनाला त्याला भेटण्याची विसरला असेल का तो मला मी फसवलं असं तर नसेल ना वाटत त्याला शेवटचे अशी माझी वाट पाहताना पाहिलं होतं त्याला ती छबी अजूनही तशीच आहे मनावर कोरलेली तिच्याही नकळतच तिचा एक हुंदका बाहेर पडला आणि डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली असह्य वेदना आहेत या काहीतरी पाठीमागे सोडून आल्याच्या एक अतूट आणि अदृश्य बंध जो त्याच्या आणि माझ्यात आहे त्या अश्रूंनी एकही दिवस उशी ओली केली नसेल तर शपथ कधी एकदा भारतात जाते आणि त्याला भेटते असं झालंय पण त्याला वाटत असतील का याच भावना का विसरलाही असेल नाही तो म्हणाला होता आयुष्यभर वाट पाहीन पहावीच लागेल त्याला त्याच्या विचारात कधीतरी तिला झोप लागली सकाळी लवकरच तिला जाग आली मम्मा आणि डॅडच्याही आधी ती तयार होऊन आली अरे आज सूर्य कुठे उगवलं आहे आमच्या आधी तयार झाली आहे सगदी डॅड म्हणाले हो डॅड आय एम सो हॅपी आपण भारतात परततोय बट डॅड तुम्ही तर सांगितले नाही आपण त्याच घरी जाणार आहोत ना जिथे आपण राहत होतो ती खूप उत्साहित होऊन म्हणाली नाही अगं त्या घराचं काय घेऊन बसली आहेस डॅडनी आपलं स्वतःचं घर घेतलंय विश्रांतवाडीला आपण तिकडेच जाणार आहोत मम्मा म्हणाली ती बोलते ओ म्हणजे कर्वे रोडला नाही तर का ग तिथे का जायचं आहे तुला डॅडनी विचारले अ, ते मानसी नाही का ती माझी फ्रेंड तिला भेटायचं आहे ग मला वैशू म्हणाली अगं मग तिथे जाऊन भेट त्यासाठी तिथेच राहायला जावं असं काही आहे का डॅड म्हणतात वैशू सांगते हो ठीक आहे पण औराना आता तुम्ही दोघे किती वेळ लावताय हो हो अगं झालं आता निघायचंच आहे मम्मा म्हणाली एकदाचे ते फ्लाईटमध्ये बसले आणि मग तिच्या जीवात जीव आला जसजसं ते जवळ येत होते तिची हुरहुर क्षणाक्षणाला आणखीनच वाढत होती एक्साइटमेंटमध्ये तिला तर झोपही लागली नाही पूर्ण प्रवासात कानात हेडफोन्स घालून ती गाणी ऐकत बसली होती मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या तो तसाच असेल का चेंज झाला असेल मला ओळखेल का दुसरं कोणी नसेल ना आता त्याच्या आयुष्यात मनात विविध शंका कुशंका आणि आनंद मिश्रित भावना घेऊन ती निघाली होती त्याच्या भेटीच्या ओढीने भारतात पुण्यात एअरपोर्टला पोहोचले तेव्हा घड्याळात रात्रीचे सात वाजले होते आणि उद्यापर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता घरी आल्यानंतर जेवण होईपर्यंत नऊ झाले त्यानंतर मानसे देशमुख हे नाव तिने पुन्हा एकदा फेसबुकवर सर्च करायला सुरुवात केली अरे बापरे एवढ्या मानसी देशमुख अवघड आहे यातली माझी मैत्रीण कुठली कसं शोधू आता आणि ती थोडी तशीच दिसत असेल मी स्वत एवढी बदलली आहे अरे यार पाहता पाहता ती वैतागली आणि फोन साईडला ठेवून डोळे मिठून पडली मिटलेल्या डोळ्यांसमोर त्याचा तो त्यावेळचा चेहरा समोर येत होता आणि गालात हसू काय ग एकटीच काय हसते आहेस डॅड तिच्या रूममध्ये येत म्हणाले अं कुठे काय ते असंच ती एकदम उठूनच बसली काय ग कुणी आवडत तर नाही ना तुला माझ्यापासून लपवलंस तर बघच हां डॅड म्हणाले काही काय हो डॅड तसं असेल तर सांगणार नाही का तुम्हाला कोणाला नाही सांगितलं तरी तुम्हाला नक्कीच सांगेन ओके ती म्हणते बघा बरं मग कसं वाटलं हे घर डॅड विचारतात सुप माझ्या डॅडची चॉईस आहे ना मग मला आवडणारच यू you नो know ना ती हसली चल झोप मग मीही जातो झोपायला गुड नाईट गुड नाईट डॅड ती म्हणाली आणि ते निघून गेले ती मात्र उद्या त्याला भेटणार आहोत निदान मानसीकडून त्याची माहिती तरी मिळेल या आनंदात झोपण्याचा प्रयत्न करत होती इकडे त्या दिवशी श्री त्या पुलावर तिची वाट पाहत होता पाच चे सहा आणि सहाचे सात वाजले तरी तो मात्र तिथेच होता काय झालं असेल स्वतःच मला भेटायला बोलवलं आणि अशी आली का नसेल ती काही प्रॉब्लेम झाला असेल का हो मे बी तसंच असेल पण मी गेल्यावरती आली तर म्हणून बराच वेळ तो तिची वाट पाहत राहिला शेवटी अंधार झाल्यावर तो त्याची सायकल घेऊन घरी निघाला जाऊ दे आज नसेल जमलं तिला उद्या भेटेल आणि ती स्कूलमध्ये आल्यावर उद्या कळेलच ना पण त्याला माहितीच नव्हतं की ती पुन्हा लवकर भेटणार नाही किती दिवस किती काळ ते तर माहितीच नव्हतं दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये गेल्यावर त्याला ती आणि मानसीसुद्धा दिसलीच नाही काहीच कळायला मार्ग नव्हता काही दिवसांनी त्याला कुणाकडून तरी कळलं की वैशू परदेशात ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली आहे मानसीचा एक छोटा ॲक्सिडेंट झाला होता तिचं नाव वैशू आहे एवढंच त्याला माहिती होतं तिला फेसबुकवर तरी एवढ्याच नावावर कसं शोधणार तिचे असं अचानक निघून जाण्याने मनात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी तो रोजच त्या पुलावर यायचा आणि तिच्या आठवणीत रमायचा ज्या फारशा नव्हत्या पण ज्या होत्या त्या अनमोल होत्या जोपर्यंत तिथे राहायला होता तोपर्यंत त्या पुलावर रोज यायचा या आशेवर की एक दिवस तरी ती येईल आणि भेटेल एकही दिवस असा गेला नसेल तो तिथे येत नसेल पण त्याची बारावी झाली आणि पुढच्या शिक्षणासाठी त्याला दिल्लीला जावं लागलं त्यानंतर पुण्यात येऊन त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळण्यात जणू त्याने स्वतःला बिझी करून घेतलं होतं राहायची जागाही बदलली होती आता ते विमाननगरला राहत होते पण आजही आठवड्यातून एकदा तरी तो तिथे त्या पुलावर येऊन तिच्या आठवणीत रमतो जणू त्या पुलावर गेल्यावर तिलाच भेटल्याची फिलिंग येते आज उत्साहात सकाळी ती लवकरच उठली लाँग स्कर्ट आणि टॉप घालून मस्त तयार झाली मोकळे सोडलेले केस आणि ती दिसतही सुंदर होती ती कॅब बुक करून त्या तिच्या पहिल्या घराच्या ॲड्रेसवर निघाली काही वेळाने ती मानसीच्या घरी पोहोचली उत्साहात डोरबेल वाजवली तर एक अनोळखी बाईने दार उघडले कोण हवंय मानसी देशमुख इथेच राहते ना वैशूने विचारले नाही गेले दोन वर्षापासून इथे आम्ही राहतो त्या बाई म्हणाल्या वैशू पुन्हा विचारते मग दोन वर्षापूर्वी जे इथे राहत होते ते कुठे राहतात काही कल्पना आहे का नाही ना ओ माईत ती बाई वैतागून बोलत होती ओके थँक्यू म्हणत वैशू निराश होऊन तिथून निघाली आता कुठे शोधू तुला मानसी मनातून दुःखी होत ती निघणार तेवढ्यात तिला तो पूल आठवला तिथे जाऊ का तेवढंच बरं वाटेल म्हणत तिने एक ऑटो पकडली आणि त्या पुलावर निघाली काय मंडळी कशी वाटते नवीन कथा तुमच्या भरपूर प्रतिक्रिया येऊ द्या तुमची उत्सुकता अशीच राहू दे पुन्हा भेटू लवकरच पुढील भागात भरपूर लाईक्स येऊ द्या आणि कथा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आनंदात राहा थँक्यू